हाक तुमची साथ आमची 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे। आगामी महानगरपालिका निवडणुका जिंकायच्या असतील तर युवासेना, भारतीय विद्यार्थी सेना, महिला आघाडी, कामगार सेना, शिक्षक सेना, वाहतूक सेना आदि अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भूमिका ही मोलाची राहणार असून त्या दृष्टीने आतापासूनच सर्वांनी कामाला लागावं असं आवाहन शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केले। शिवसेना शालिमार येथील मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पक्षाच्या विविध अंगीकृत संघटनेच्या बैठकीत मार्गदर्शन करताना सुधाकर बडगुजर हे बोलत होते। शिवसेनेला मानणारा युवकांचा, महिला, विद्यार्थी, कामगार तसेच शिवसेनेचा एक मोठा गट आहे। या सर्व घटनेच्या कल्याणासाठी शिवसेनेने सातत्याने आवाज उठून लढाई दिलाय। नाशिक महानगरपालिकेत सध्या सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या कामकाजावर सर्वच घटक नाराज आहेत। या घटकांसाठी सत्ताधारी पक्षाने कोणत्याही योजना राबवल्या नाही, त्यामुळे या पक्षाला त्यांची जागा दाखवून देण्यासाठी आपल्या सर्वांची भूमिका मोलाची ठरणार आहे। निवडणुका तोंडावर आल्यास वेळ कमी आहे, त्यामुळे आतापासूनच घरोघरी जाऊन शिवसेनेच्या योजना तसेच पक्षाचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवावेत आणि त्यांच्या समस्या जाणून त्यांचा व्हिडिओ घेऊन त्या पक्षाच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करा। विविध मेळावे, आरोग्य शिबिर, स्पर्धा परीक्षा, मार्गदर्शन शिबिरे, बेरोजगारांसाठी मेळावे, महिला बचत गटांची बैठक घेऊन आतापासूनच वातावरण निर्मिती करावं असं आवाहन सुधाकर बडगुजर यांनी केलं। आज शिवसेना कार्यालयात सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी, सदस्य, जिल्हा प्रमुख, वाहतूक शाखेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक सेना असेल, विद्यार्थी सेना असेल, युवा सेना असेल, सर्वच अंगीकृत संघटनेचे सर्व पदाधिकारी आज एकत्र बैठक झाली आणि निश्चितपणाने त्यांच्यामध्ये जी शक्ती आहे ती आज मला आवर्जून समजलेली आहे आणि दिसून आलेली आहे। त्यांना योग्य दिशेने संघटनेच्या प्रभावामध्ये कशा पद्धतीने आणता येईल यावर आमचा अभ्यास झाला। मतदार यादी निहाय संघटनेचे प्रत्येक संघटनेचे पदाधिकारी कुठे कुठे काम करतायत त्याच्यावरती एक महिनाभरात अभ्यास होईल आणि त्यांना त्या त्या एरियाची, त्या त्या प्रभागाची, त्या त्या वाटाची जबाबदारी देण्यामध्ये सक्षमपणे संघटना उभी होईल या अपेक्षेने या नियोजनाने काम करतो आहे। परंतु प्रत्येक संघटनेचे आज जे सभासद आहेत, आपल्या महाराष्ट्र वाहतूक सेनेचे सभासद 21,000 आहेत, शिक्षक सेनेचे सभासद 2,500 आहेत, अनेक संघटनांचे पदाधिकारी जे बघितले कोणाचे 1,600, कोणाचे 500, कोणाचे 1,000 आहे, त्या सर्व संघटनांना एकत्र करून त्यांच्या याद्यांवरती अभ्यास करून त्यांचा मतदारांवरती किती इफेक्ट होईल, हा याच्यामध्ये प्रभावामध्ये कसा आणता येईल आणि महापालिका क्षेत्रामध्ये निवडणूक प्रक्रियेमध्ये कसं समाविष्ट करून घेता येईल याच्यावरती आमचा अभ्यास चाललेला आहे। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी कल्पेश लसके, नाशिक।